नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वळूया आपल्या घटकाकडे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका माध्यमिक विभाग मी अरविंद पवार वरळी सिफेस मनपा मराठी माध्यमिक शाळा वरळी विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहे तो घटक म्हणजे पंधरावी कविता निरोप या निरोप कवितेच्या कवयित्री पद्मागोळे पद्मागोळे यांची ही कविता निरोप आणि आपण बघत आहात रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाला आई कशा पद्धतीने ऑप्शन करून निरोप देते है। त्याचा त्याच्यामध्ये कसं उत्साहाचं वातावरण निर्माण करते आहे हे आपण या कवितेमध्ये बघणार आहोत आपली कविता निरोप यता नवी बघा मुलांनो सर्वात प्रथम बघूया कवयित्रींचा परिचय पद्मागुळे यांचा जन्म दहा जुलै एकोणीसशे तेरा रोजी तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात झाला पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचे शिक्षण झाले त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतीपथावर हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रकाशित झाला बरोबरच त्यांनी रायगडावरील एक रात्र स्वप्न नवी जानियू, या नाटिका लिहिल्या आहेतच त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरी अतिशय प्रसिद्ध झाली त्या पद्मा या नावाने काव्यलेखन करत असत याशिवाय स्वप्न समिधा, निहार स्वप्न जा आकाशवेळी हे त्यांचे कविता संग्रह बघा कवित्रींचा परिचय झाल्याच्या नंतर आपण ओळूया आपल्या कवितेकडे आपली कविता निरो पद्मागुळे यांनी लिहिलेली निरो प्रस्तुत कवितेत रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचं चित्रण कवित्रीने कवितेतून केलं आहे मुलांनो या कवितेला मी माझी चाल लावलेली आहे आणि त्या चालीवर मी तुम्हाला ती गायन करून दाखवणार आहे बाळ चालला सरना घरा बांधी ते तोरना बाळ चालला सरना घरा बांधी ते तोरन पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझं करीत अक्षन बाळ चाललासर रा बांधी ते तोर ना बाळ चाल लासरणा घराबाधी ते तोरण पंचप्राणांच्या प्राणांच्या ज्योतीनी तुझं करीत अक्ष न पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझं करी ते अक्षन याच विक्रमी बाहुनी स्वतंत्र तारा खायची खांद्यावरी विसावे शांती उद्याच्या जगाची बाळ चालला सरना घराबांधी ते तोरन पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझं करी ते अक्षण पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझं करी ते अक्षन म्हणून या डोळा नाही ते बही दुःखाचा म्हणून या डोळा नाही ते बही दुःखाचा मी महाराष्ट्र कन्या ध धर्म सांगत वीराचा मी महाराष्ट्र कन्या धर्म जाणत वीराचा बाळ चालला सरना घरा बांधी ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं करीत ऑक्षण पंच पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझ करी ते नाही काही उंद का मुखा वाटे काढणार मिच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार भाळ चालला सरना बांधी ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझं करीत अक्षन, पंचप्राणांच्या पंच प्राणांच्या ज्योतीनी तुझ करीत अक्षन अशुभाची सावुली ही नाही पडणार येथे अरे मी सांगते ना जिजा लक्ष्मी सिनाते ते बाळ चालला सरना घरा बांधी ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझ करीत अक्ष पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझ करीत अक्षन तुझ्या शस्त्रांना श्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप आठ भावेरंगानी बाळे बाळ चालला ना घर बांधी ते तोरन पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझ करी ते अक्ष पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझ करी ते अक्षन धन्य करी मा कुस येई विजयी होऊ न पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन, बाळ चालला सरना बांधी ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझ करी ते पंच न पंचप्राणांच्या ज्योतीनी तुझ करीते अक्ष अशा पद्धतीने मित्रांनो या कवितेला लावलेली अजी चाल आणि तुम्ही ऐकलेली आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यानंतर आपण बघूया या कवितेतील काही अवघड शब्दार्थ बघा रना रना म्हणजे रणांगणात तोरण तोरण म्हणजे शुभ पताकांची माळ विक्रमी विक्रमी म्हणजे पराक्रमी मुखावाटे म्हणजे तोंडातून हुंदका म्हणजे गहिवर बाहू म्हणजे हात सावली म्हणजे सावली माझिया म्हणजे माझ्या जाणते म्हणजे उमगते समजते अशुभ म्हणजे वाईट गोष्ट विसावे म्हणजे विश्रांती घेते राखायची म्हणजे रक्षणं करायची हे शब्द आणि त्या शब्दाचा आपण बघितला अर्थ यानंतर वळूया आपल्या कवितेच्या ओळींकडे कवितेच्या ओळी बाळ चाललास रना बाळ चाललास रना घरा ते तोरण बाळ चाललास रना घरा ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते ऑक्शन काय म्हणतात बघा कवयत्री पद्मागुळे आपल्या कवितेमध्ये सुंदर अशा ह्या ओळी बघा बाळ चाललास रना घरा ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते ऑप्शन बघा ती रणांगणावर जाणाऱ्या त्या वीराची आई वीर माता काय म्हणते सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते बाळा तू रणांगणावर चालला आहेस बाळा तू रणांगणावर चालला आहेस हा शुभ शकून आहे मी आनंदान घराला तोरण लावते आहे बाळा तू रणांगणावर चालला आहेस हा शुभ शकून आहे हे, मी आनंदानं घराला तोरण लावते आहे मी माझ्या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे रक्षण करते तुझे शुभ चिंतते आहे रणांगणावर शत्रुशी लढावया जाणाऱ्या बाळाचे ऑक्षण करणाऱ्या त्या वीर मातेचे भावपूर्ण उद्धारतील उद्धार भावनांचं हृदय चित्रण कवित्रीने या कवितेमध्ये केलं आहे बाळाची वीरश्री मातेने जागृत केली आहे देशाच्या रक्षणासाठी आपल्या बाळाला रणात पाठवणाऱ्या वीर मातेचे दृढ निश्चयी व तितकेच प्रेमळ मन या कवितेत प्रखर्षानं दृष्टीस पडते म्हणूनच म्हणतात बघा कवयित्री बाळ चालला सरना घरा ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण बघा या सुंदर ओळी आणि त्या ओळींचा बघितलेला आपण अर्थ आता आपण वळूया पुढील ओळींकडे विद्यार्थी मित्रांनो निरोप या कवितेच्या कवयित्री पद्मागोळे यांनी लिहिलेली ही कविता कविता म्हणजे एक उत्साहाचं वातावरण निर्माण करणारी आहे बघा पुढच्या ओळींमध्ये कवयित्री काय म्हणतात याच विक्रमी बाहूंनी याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे बघा काय म्हणतात कवयित्री तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे तुझ्या बळकट खांद्यावर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे तुझ्या पराक्रमाने तू उद्याच्या जगाचा शांती दूत ठरणार आहेस भारतभूमीचा इतिहास पराक्रमाचा इतिहास आहे या भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे रामायण महाभारत काळापासून याची साक्ष आपणास मिळते बघा प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले या भारत वर्षावर अनेक परकीय आक्रमण झाली पण ती धैर्याने व शौर्याने परतवून लावण्याचं धारस या मातृभूमीतील वीरांनी आहे म्हणून कवितेच्या ओळी म्हणतात याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची म्हणून ती वीर माता त्या मुलाला म्हणते की बाळा तुझ्या बळकट खांद्यावर या भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे तुझ्या पराक्रमानं तू उद्याच्या जगाचा शांती दूर ठरणार आहेस या भारतभूमीचा इतिहास पराक्रमाचा इतिहास आहे रामायण महाभारत काळापासून याची साक्ष आपणास मिळते आहे आणि प्राचीन काळापासून या भूमीमध्ये प्रबळ सुद्धा निर्माण झालेले आहेत मग या भारत वर्षावर अनेक परकीय आक्रमण झाली पण ती धैर्यानं व शौर्यानं परतवून लावण्याचं धाडस फक्त मातृभूमीतील वीरांनी दाखवलेलं आहे बघा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा याचा अर्थ सांगतोय की याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची या ओळी आणि त्या ओळींचा बघितलेला आपण अर्थ यानंतर आपण पुढच्या ओळींकडे ओळूया बघा पुढच्या ओळी काय म्हणतात म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते ते वीराचा म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते ते वीराचा या ओळींचा अर्थ काय होतो बघा आई म्हणते तू रणांगणात जातोस याचं मी दुःख करणार नाही बाळा तू रणांगणात जातोस याचं मी दुःख करणार नाही माझे डोळे आसवांनी ओथमले नाहीत मी सुद्धा महाराष्ट्र कन्या आहे मला लढणे हा वीराचा धर्म माहिती आहे वीर मातेचा वारसा माझ्याकडे आहे रणांगणावर लढायला जाणाऱ्या आपल्या बाळाला निरोप देणाऱ्या कवितेतील आईच्या डोळ्यात आश्रू येणार नाहीत मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्र कन्या आहे रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीर मातेच्या मनातील विविध भावनांचं आर्थ चित्रण कवयित्री पद्मागुळे यांनी आपल्या निरोप या कवितेत केलेलं आहे वीर मातेच्या मनोगतातून कवित्रीनं प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे बघा किती सुंदर अशा त्या ओळी काय म्हणतात म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा बघा ती वीर माता वीर माता रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाला पाहून दुःख करणार नाही तिचे डोळे आसोबांनी ओथमणार नाहीत आणि ती म्हणते आहे मी महाराष्ट्र कन्या आहे मला लढणे हा वीराचा धर्म माहिती आहे आणि या वीर मातेचा वारसा माझ्याकडे आहे रणांगणावर लढायला जाणाऱ्या आपल्या बाळाला निरोप देणाऱ्या त्या कवितेतील आईच्या डोळ्यात आश्रू येणार नाहीत मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्र कन्या आहे बघा ती वीर माता रणांगणावर शत्रुशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या त्या वीर मातेच्या मनातील विविध भावनांचं कवयित्री कवयत्री गुळे यांनी आपल्या या निरोप कवितेतून केलेले आहे बघा अशा सुंदर ओळी आणि या ओळींचा बघितलेला आपण अर्थ आपण ओळूया पुढील ओळींकडे बघा पुढच्या ओळी नाही एकही हुंदका नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार मीचं लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार नाही एकही हुंद का मुखा वाटे काढणार मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार बघा या ओळी आणि या ओळींचा काय होतोय अर्थ तू लढायला जातोस बाळा ती वीर माता म्हणते बाळा तू लढायला जातोस म्हणून माझ्या तोंडातून हुंदका फुटणार नाही उलट तुझ्या तलवारीला धार मीच लावून ठेवली आहे रणांगणावर शत्रूशी लढावया जाणाऱ्या बाळाचे रक्षण करणाऱ्या त्या वीर मातेच्या भावपूर्ण उद्धारातून तिच्या मनातील ओजस्वी भावनांचं चित्रण कवित्रीने या कवितेमध्ये केलंय वीर मातेच्या मनोगतातून कविता मराठी मनाला व प्राणपणाने देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना संदेश देणारी आहे मातेचे हृदय वेळ प्रसंगी किती कणखर असत बघा मातेचे हृदय वेळ प्रसंगी किती कणखर असते याची ग्वाही देणारी ही कविता आहे इथे आईला आपला बाळ इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा अशी मनापासून इच्छा आहे हिम्मत ठाम निर्धार व माया यांचं दर्शन वीर मातेच्या बोलण्यातून व्यक्त झालाय बघा त्या ओळी पद्मा पद्मागोळे यांनी लिहिलेले त्या ओळी बघा नाही एकही हुंद का मुखा वाटे काढणार मीच लावून ठेवली तुझ्या तलवारीला धार ती वीर माता काय म्हणते आहे बाळा तू लढायला जातोस ना म्हणून माझ्या तोंडातून उंदका फुटणार नाही आहे उलट तुझ्या तलवारीला धार मीच लावून ठेवली आहे शत्रुशी लढाया जाणाऱ्या बाळाचं रक्षण करणाऱ्या वीर मातेच्या त्या भावपूर्ण उद्धारातून तिच्या मनातील ओजस्वी भावनांचं चित्रण कवित्रीने या कवितेमध्ये केलंय पुन्हा पुन्हा मी तुम्हाला त्याचा अर्थ का सांगतो आहे की तो, तो तुमच्या स्पष्टपणे असा लक्षात यावा वीर मातेच्या मनोगतातून कविता मराठी मनाला व प्राणपणानं देशाचे रक्षण करणाऱ्या त्या सैनिकांना संदेश देणारी आहे मातेचं हृदय वेळ प्रसंगी किती कणखर असतं याची ग्वाही देणारी ही कविता आहे आपला बाळ सुखरूप परत यावा अशी मनापासून इच्छा आहे हिंमत ठाम निर्धार व माया यांचं दर्शन या वीर मातेच्या बोलण्यातून व्यक्त झालाय बघा या ओळी आणि या ओळींचा अर्थ बघितल्यानंतर आपण वळूया पुढील लोळीकडे बघा पुढील लोळी काय म्हणतात अशुभाची साऊलीही नाही पडणार येथे अशुभाची साऊलीही नाही पडणार येथे अरे मी सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते बघा ओळी बघा अशुभाची सावलीही नाही पडणार येथे अरे मी सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते या ओळींचा अर्थ आपण पाहूया ती वीर माता म्हणते अशुभ गोष्टींची छाया ही तुझ्यावर मी पडू देणार नाही बाळा वीर माता जिजाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी माझं नात आहे शत्रूंशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते लढाईमध्ये कधी प्राण गमावे लागतील याचा नेम नसतो या गोष्टीला कवयित्रीने अशुभ म्हणजे वाईट छाया असं म्हटलंय रणांगणावर जाणाऱ्या रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणारे आईचे गजबजलेले मन व तेवढीच तिच्या मनाची कनखरता याचं मनोज्ञ दर्शन या कवितेत कवित्रीनं केलंय आईच्या मनस्थितीचे यथार्थ चित्रण या, या कवितेत केले असल्यामुळे मनात आर्थता व वीरता जागवणारी ही कविता आहे बघा पद्मा गोळे यांनी लिहिलेली ही कविता आणि या कवितेच्या बघा त्या सुंदर अशा ओळी अशुभाची सावली ही नाही पडणार येथे अरे मी सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते आणि पुन्हा त्याचा अर्थ सांगतो अशुभ गोष्टी ती वीर माता तेच म्हणते आहे अशुभ गोष्टींची छाया ही तुझ्यावर मी पडू देणार नाही बाळा वीर माता जिजाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी माझं नातं आहे शत्रूंशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात तेव्हा त्यांच्या जा प्राणांची शाश्वती नसते लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील याचा नियम नसतो या, या गोष्टीला कवयत्रीने अशुभ म्हणजे वाईट छाया असं म्हटलंय रणांगणावर जाणाऱ्या आपल्या पुत्राला निरोप देणारे त्या आईचं गजबजलेलं मन व तेवढीच तिच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेत कवित्रीने केले आहे आई आईच्या मनस्थितीचे यथार्थ चित्रण या, या कवितेत केले असल्यामुळे मनात आर्तता व वीरता जागवणारी ही कविता आहे बघा याच्या पुढच्या ओळी बघूया बघा काय म्हणतात तुझ्या ओळी काय म्हणतात तुझ्या शस्त्रांना तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप आठवा वेरणंगणी तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप आठवा वेरणांगणी या ओळींचा अर्थ काय होतो बघा ती वीर माता म्हणते आहे तुझ्या शस्त्रांना माय भवानी उदंड शक्ती देईल भवानी मातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे रणांग लढताना तू श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण कर रणांग लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते तुझ्यावर आशुबाची सावली पडणार नाही बाळा तू फक्त श्री छत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोगत स्मरण कर मनोमन स्मरण कर कारण शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानी मातेने आशीर्वाद दिला होता ना तसा तुझ्या शास्त्रांना भवानी माता शक्ती देईल बाळाला निरोप देताना दुःखीन होणाऱ्या वीर मातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळीतून व्यक्त होते ओळी काय म्हणतात तुझ्या शास्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी पुन्हा त्याचा अर्थ सांगतो बघा ती आई म्हणते वीर माता म्हणते आहे तुझ्या शस्त्रांना माय भवानी उदंड शक्ती देईल भवानी मातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे रणांगणावर लढताना दुसरी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण कर रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही तू श्री छत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोमन स्मरण कर शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानी मातेने आशीर्वाद दिला होता ना तसा तुझ्या शस्त्रांना भवानी माता शक्ती देईल बाळाला निरोप देताना दुखी न होणाऱ्या या वीर मातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळीतून व्यक्त होते बघा अशा या सुंदर ओळी आणि या ओळींचा बघितलेला आपण अर्थ आता आपण ओळूया पुढील ओळींकडे बघा पुढील ओळी काय म्हणतात धन्य करी माझी कुस धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन बघा या ओळींचा अर्थ काय होतो ती वीर माता म्हणते आहे तू विजयी होऊन आल्यास तू माझ्या पोटी जन्म घेतलास ना याची मला धन्यता वाटेल तू आलास की माझ्या हातांनी प्रेमाने मी तुला दूध भात भरवीन रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाहीये तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे ती महाराष्ट्र कन्या आहे वीर माता आहे काही अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे शिवरायांचं स्वरूप आठवून झुंज दे कारण जय भवानी मातेचा बरा तुझ्यावर आहे हे मना ठसव अशी ती निर्धाराने सांगते आपला बाळ विजय होऊन घरी नक्की पोहोचेल तो विजय होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होणार आहे मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूधभात भरवायची ना तशी ती आताही भरवेल आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळीतून दिसून येते बघा हो त्या सुंदर ओळी कवयत्री पद्मागोळे आपल्या कवितेमध्ये काय म्हणतात धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन पुन्हा माझी या हाताने दुधबात भरविन बघा त्या वीरमातेचं किती हृदय बघा ते वीरमाताक म्हणते आहे की बाळा तू विजय होऊन आलास ना की तू माझ्या पोटी जन्म घेतलास याची मला धन्यता वाटेल बघ आणि तू आला ना तर माझ्या हातांनी माझ्या हाताने तुला प्रेमाने मी दुधभात भरवीन रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे ती महाराष्ट्र कन्या आहे वीरमाता आहे काही अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे म्हणून शिवरायांचं स्वरूप आठवून झुंज दे कारण जय भवानी मातेचा वरद असतं तुझ्यावर आहे हे मनात ठसो अशी ते निर्धाराने सांगते आपला बाळ विजय होऊन घरी नक्कीच पोहोचेल तो विजय होऊन येईलच तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होणार आहे मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमान भात भरवायची ना तशी आता आई भरवेल आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळीतून दिसून येते बघा ही आपली कविता आणि या कवितेच्या ओळी या शेवटच्या ओळी होत्या आणि या ओळींचा आपण बघितलेला अर्थ पुढे बघूया आपल्या या देशासाठी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती दिलेले क्रांतिकारक बघा चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनीही आपल्या या देशासाठी या स्वातंत्र्यासाठी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली असे हे चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांची माहिती आपणास असावी म्हणून दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय छानपैकी आजचा आपला हा घटक आणि या घटकाची माहिती आपण पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजची कविता नक्कीच आवडली असेल म्हणून आजच्या तासिकेला यूट्यूब चॅनेलवर लाईक सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका आजच्या कवितेला आपण छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आजचा घटक तुम्हाला नक्कीच समजला असेल या घटकाला तुम्ही सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा नमस्कार धन्यवाद